सोशल मीडियाचा योग्य वापर आणि मोबाईलचा जर योग्य वापर केला तर याचा वारकऱ्यांना आणि येथील गावकऱ्यांना आणि पंचक्रोशीतील लोकांना कसा फायदा होऊ शकतो हे सुजलनी सांगितलेलं आहे। सर, आपल्याजवळ मोबाईल असेल आणि त्याचा जर तुम्ही जो QR कोड जर स्कॅन केला तर तुम्हाला इच्छितस्थळी जाता येतं आणि आपला वेळही वाचतो, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची भीती राहत नाही। हे सुजलनी लक्षात घेऊन त्यांनी QR कोड लावलं, QR कोड जर स्कॅन केला ज्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे त्या ठिकाणी तो QR कोड तुम्हाला घेऊन जातो, अर्थात त्याचं मॅपिंग केलं जातं। हे सगळं सुजलनी केलेलं आहे। सुजल आता जस्ट 10वी पास झालेला आहे आणि त्याचं पंचक्रोशीमध्ये देखील कौतुक होत आहे। सुजली, तुला आयडिया कशी सुचली आणि तू आता किती प्रकारचे QR कोड तयार केले? साधारणतः 9-10 QR कोड तयार केलेले आहेत। वारकऱ्यांची हालत बघून त्यांना जे पाहिजेल तिथे जायला वेळ लागतो किंवा ते चुकतात त्यांच्यासाठी मदत व्हावी म्हणून हे QR कोडची सिस्टीम। त्याच्यामध्ये कुठले कुठले QR कोड जाण्यासाठी? मदत केंद्र, हॉस्पिटल, परत आपत्कालीन केंद्र, परत ज्यांना पालखी तळ किंवा शौचालय यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे तिथे जाण्यासाठी त्यांना मदत होते। बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात, शिवाय 0 प्रोसेसिंग फी। तर मित्रो, त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी bankofmaharashtra.in वर लगेच अर्ज करा। बँक ऑफ महाराष्ट्र। खऱ्या अर्थाने तडगाव ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी आम्हाला जे या ठिकाणी वारकरी येतात त्या वारकऱ्यांना ज्यांचे ते प्रमुख ठिकाणी जायचं आहे किंवा ज्या ठिकाणी जायचं आहे, शौचालय म्हणा, प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणा, मदत केंद्र म्हणा, या ठिकाणी जायला अडचणी होत होत्या त्या वारकऱ्यांना, ह्या आम्हाला वारंवार वारकऱ्यांनी सूचना केल्या की याच्यासाठी ते आम्ही एक अशा पद्धतीचा तडगाव ग्रामपंचायतच्या वतीने नकाशा बनवला होता। आणि सुजल हा एक तरुण युवक आहे, या ठिकाणी युवक 16 वर्षाचा युवकाने आम्हाला थोडीशी आयडिया दिली की बाबा आपण जर समजा मॅपिंग केलं तर आपण लोकांना कमी वेळेत अधिक ठिकाणी लोकांच्या गैरसोयी दूर करण्याचा आपण प्रयत्न करू, म्हणून त्यांनी QR कोडची संकल्पना या ठिकाणी आम्हाला सुचवली आणि ती अतिशय योग्य पद्धतीने आज QR कोडवरनं अनेक वारकऱ्यांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्यांना त्यांच्या योग्य ठिकाणी जाता येते। महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस पालखी मार्ग असतो त्यावेळेस गर्दीचं ठिकाण आहे आणि मग आपल्याला इच्छित स्थळी जाता येत नाही, त्यावेळेस या QR कोडवर आपल्या अँड्रॉईड मोबाईलच्या गुगल लेन्सने ज्यावेळेस स्कॅन केलं त्यावेळेस ज्यावेळेस मला आपत्कालीन ठिकाणी म्हणजे मदत केंद्राच्या ठिकाणी जायचं त्यावेळेस त्या गोष्टी सहज उपलब्ध झाल्या आणि अतिशय उपयुक्त आहे। ग्रामपंचायत तरडगावमार्फत हा उपक्रम केल्याबद्दल त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे। सोशल मीडियाचा जर योग्य पद्धतीने वापर केला आणि जर असं जर QR कोड पद्धतीने तयार केला तर पंचक्रोशीतील नागरिकांना म्हणा, देखील वारकऱ्यांना देखील म्हणा, याचा हा फायदाच होणार आहे।